श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय, स्वये भक्त प्रारब्ध घड़वी हिमाय। ओम स्वामी समर्थ साधना केंद्र प्रस्तुत साधक स्वामींचा। मंडळी नमस्कार। साधक स्वामींचा या गुरुवारच्या भागात मी तुमचं मनापासून स्वागत करते। मंडळी, थोड्या दिवसांनी श्रावण मास सुरू होतोय। या श्रावण मासाला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटलं जातं। श्रावण महिन्यातल्या प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या तरी देवतेची पूजा व्रत करण्याची आपल्याकडे परंपरा आहे। या श्रावण महिन्यात भगवान श्री शंकरांची उपासना करण्याचं विशेष महत्व आहे। तर मंडळी, आजच्या भागात पूज्य जोशी काका आपल्याला श्री शिवलीला मृताचं अनुष्ठान कसं करावं याविषयी मार्गदर्शन करणार आहेत। चला तर मग ऐकूया। नमस्कार मंडळी। पाऊस काय छान पडतोय बघा। भरपूर पाऊस आहे आणि ह्या पावसामध्ये काम करायला पण खूप छान वाटतं कधी कधी। आम्हाला असं बऱ्याच जणांनी विचारलं की शिवलीलामृत, कारण आता श्रावण येतोय, तर शिवलीलामृताचं अनुष्ठान कसं करायचं। खरं सांगायचं तर मी असं म्हणेन की शिवलीलामृत 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा वाचतात रोज, संपूर्ण श्रावण। काही जण सोमवारी पण वाचतात, फक्त सोमवारी श्रावणातल्या। पण मला असं म्हणायचं आहे की संपूर्ण श्रावण जर शिवलीलामृत जर तुम्ही वाचलं तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला तज्ज्ञ साध्य होतात। मेन बेसिकली मानसिक स्वास्थ्य खूप छान मिळतं। अशी अनेक अनुष्ठानं खरं आता श्रावणामध्ये करतात। मग गायत्रीचं अनुष्ठान करतात, काही लोक देवींचं अनुष्ठान करतात। पण मला सांगायचं की श्रावणामध्ये शक्यतो जेवढं तुम्हाला स्वामींचं आणि शंकराचं करता येईल तेवढं चांगलं। म्हणजे भगवान शंकरांचं जर तुम्ही जर केलं अनुष्ठान, त्या मंत्रांचं केलं, तर मला असं वाटतं तुमचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला होऊ शकतो। शंकराचा मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय आहे, किंवा नमः शिवाय, शिवाय नमः ओम, नमः शिवाय, शिवाय नमः ओम, किंवा ओम नमः शिवाय शिव सोहम हंसाय श्री गुरुलिंगाय नमः ओम, हा जरी मंत्र तुम्ही म्हणलात आणि ह्याचंही अनुष्ठान तुम्ही केलं, मग रोज साधारण 3 माळा तुम्हाला वेळ कसा आहे त्याच्यावर आहे हे सगळ्या गोष्टी। पण आता कोरोनामुळे कुणाला कुठे जाता येत नाही आहे, त्यामुळे मला असं वाटतं की लोकांना मुद्दाम काही सुट्ट्या काढायला लागतील असं मला वाटत नाही। श्रावणामध्ये त्र्यंबकेश्वरला पण परिक्रमा करायची पद्धत आहे। अनेक वर्ष म्हणजे पूर्वी मी अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं की 19 ते 21 वर्ष मी त्र्यंबकेश्वरला, जी सगळ्यात मोठी परिक्रमा आहे, ती मी 3 सोमवारी घालायचो आणि परिक्रमा करतानाच अनुष्ठान करायचो। म्हणजे परिक्रमा करताना हा जो मंत्र आहे ओम नमः शिवाय शिव सोहम हंसाय श्री गुरुलिंगाय नमः ओम, माझ्याबरोबर अनेकांनी घातल्यात। ती जी परिक्रमा मोठी आहे श्रावणामधली, माझ्याबरोबर अनेकांनी घातल्यात। मी जवळजवळ 19 ते 21 वर्ष मी साधारण ते केलं श्रावणामध्ये।
भरपूर काय मिळतो हो त्याची, मला पण भरपूर मिळालं सांगायचं तर तुम्हाला श्रवणामध्ये करण्यासारखं खूप आहे। तुम्हाला कसा वेळ मिळतो या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि तुम्हाला कसं जमणार आहे तुम्ही करा। शिवलीलामृत नक्की वाचा मी म्हणेन। रोज काहीच नाही जमलं तुम्हाला तर रोज निदान 11 किंवा 21 बेलाची पानं शंकराच्या पिंडीवर व्हा, ती वाहताना तुम्ही असं म्हणा म्हणजे ओम नमः शिवाय, शिवाय नमः ओम। दुसरा पण एक मंत्र आहे नमः शिवाय, शिवाय नमः ओम। तुम्हाला काय जमणार आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या पद्धतीने तुम्ही नक्की करा। तुम्हाला श्रावणामध्ये खूप काही मिळण्याची शक्यता आहे। खरं सांगायचं तर आता पावसाळा खूप छान आहे आमच्याकडे, आम्ही आता बरीचशी कामं थांबवली आहेत कारण पाऊस आम्हाला काहीच करून देत नाही आहे। अनेक लोक आम्हाला विचारतात की आम्ही येऊ का मदतीला, त्या सर्वांना धन्यवाद। तुम्ही आपलेपणाने आपुलकीने माझी चौकशी करताय, मी खूप खूप आभारी आहे तुमचा। लोक अजूनही मदत करतायत, अजूनही सहकार्य करतायत, त्या सर्वांचे खूप खूप आभार। म्हणजे माझं कुटुंब खूप मोठं व्हायला लागलंय आणि खूप छान गोष्ट आहे ती की सगळे माझी लोक आहेत। पावसाळा संपल्यानंतर सर्वांना आग्रहाचं आमंत्रण आहे की सगळेजण माझ्याकडे इथं राहायला या, आपण खूप छान होम हवन करूया, गायत्रीचं मोठं हवन करू आपण, तुम्ही सगळेजण या, स्वामींचं मंत्रांचं आपण हवन करूया, वेगवेगळ्या मंत्रांचं स्वामींचे जे मंत्र आहेत त्याचं आपण हवन करू, गायत्री मंत्राचं पण आपण हवन करू, किंवा तुम्ही सांगाल त्या मंत्रांचं पण आपण त्या दिवशी 2-3 दिवस हा आपण कार्यक्रम छानपैकी करूया। पण मला असं वाटतं तुम्ही सगळेजण याल आणि मला सगळेजण पाहिजे तिथे, फक्त पावसाळा संपू द्या, आपण एखादा दिवस चांगला ठरवू, तुम्ही सगळे मला भेटायला इथे या। तर मंडळी श्रावणामध्ये तुम्हाला सांगितलेल्या अनुष्ठानं तुम्ही नक्की करा, बघा तुम्हाला किती छान त्याच्यामध्ये मिळते। शिवलीलामृताचा पण तुम्ही करा नक्की, किंवा नुसतं ऐकलंच जरी, मी समजा ज्याला शिवलीलामृत म्हणता येत नाही आहे त्याने ऐकावं आणि एक झालं की मग शंकराला बेलाची पानं व्हावीत। गोकर्णाची फुलं पण वाहतात, जर तुमच्याकडे गोकर्णाची फुलं असतील पांढरी किंवा निळी ती पण शंकराला वाहतात, पण जर बेलाची पानं मिळाली तर ती नाही, तर गोकर्णाची फुलं ही श्रावणामध्ये गोकर्णाची फुलं वाहतात। तुम्ही हे नक्की करा, करोना उठला की नक्की मला सगळेजण भेटायला या, आपण खूप मोठा छान कार्यक्रम करू सगळ्यांना घेऊन। तर भेटूया पुन्हा एकदा रविवारी, नमस्कार। तेव्हा मंडळी श्री शिवलीलामृताचं अनुष्ठान तुम्ही जरूर करा, पण हो कोरोनाच्या काळामध्ये काकांनी जी सोपी मंत्रसाधना सांगितली आहे ती सुद्धा जरूर करा। हा एपिसोड सर्वांपर्यंत पोहोचवा आणि ही मंत्रसाधना अवश्य करा। मंडळी ओम स्वामी समर्थ साधना केंद्र आपलं हे YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि हो अभिप्राय द्यायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढल्या रविवारी पूज्य जोशी काकांसोबत। स्वामी ओम। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय।